सदरचा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार शिरीष गोपाळ देशपांडे सर यांच्या राजा शहाजी या महाकादंबरीमधून घेतलेला आहे. आपले खूप खूप आभार. एके दिवशी दौलताबादच्या किल्ल्याची लखोजीरावांना बोलवले जाते. दौलताबादच्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा ओलांडून लखोजीरावांचा घोडा वळला. आता प्रत्येक वळणावर हमीद खान थांबू लागला. नम्रपणे स्वागताचे हात तो घोड्यावरून करू लागला. जागोजागी वर्दळीतले सैनिक लखोजीरावास लहून मुजरा करीत वाट देत होते. दिमाखात लखोजीराव मुजरे स्वीकारित होते. लखोजीरावांच्या पाठोपाठ एकत्रपणे आचलोजी, रघोजी आणि यशवंतराव यांचे घोडे येत होते. तेही मुजरा स्वीकार करीत होते. लखोजीराव मिनाराच्या महालाशी थांबले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की येथे तर दरवाज्यांचे काहीच चिन्ह नाही. लखोजीराव काहीच बोलले नाही. अहोरात्र अंधाऱ्या राहणाऱ्या बुलबुलयात पावलोपावली मशाली जाळत होत्या. भुयारातून बाहेर पडताच पहिल्या चौकात दोन पालख्या होत्या. एका पालखीत लखोजीराव बसले आणि दुसऱ्या पालखीत हमीद खान. पालख्या झपाझप गड चढू लागल्या. तिन्ही तरणी पोरे पाठी मागून गड पायी चढू येऊ लागली. लखोजीराव गडावर पोहोचले. हमीद खानापाठोपाठ लखोजीराव दरबारात शिरले. दरबार आधीपासूनच भरलेला होता. आचलोजी, रघोजी आणि यशवंतराव लागोलाग दाखल झाले. हमीद खान पाठोपाठ चौघांनीही कमरेत झुकून कुर्णीसात घातले. हमीद खान बाजूला झाला. निझाम प्रसन्नपणे म्हणाला, आइये लखोजीराव आइये. बेटे आचलोजी हमारे नजीक आओ. आज रक्षाबंधन का त्योहार आहे. आचलोजी कुर्कीसात घालीत चार पावले पुढे झाला. निझाम आचलोजीला म्हणाला, बेटा आमच्या या तख्यावरल्या गादीचा मंद सुगंध घे. आचलोजी विचारात पडला. त्याला ठाऊक होते की या गादीचा खरा वारस त्याचा बाप असून त्यांच्यानंतर आपण. मग बापाला न बोलवता आपल्याला का बोलवले असे. पण मानवर उचलल्याचे धारिष्ट त्यात नव्हते. मग निजाम मोठ्याने म्हणाला, या दरबारातल्या प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की इमानदारीने दुसरे नाव लखोजीराव जाधव हे आहे. आज आमचे ते तक्क शाबूत आहे ते लखोजीराव जाधवामुळेच. निजाम म्हणत होता, निजामशाही आहे ती लखोजीरावामुळेच. लखोजींच्या सत्कारांसाठी बादशहा म्हणाला, लखोजीरावांचा जावाई शहाजीराजे हा एक बहादूर आहे. त्याने निजामशाहीची लाजवाब सेवा केली आहे. तो निजामशाहीत वापस यावा ही आमची ख्वाहिश आहे. तख्यासाठी ही जिम्मेदारी आम्ही लखोजीरावावर सोपवली. बादशहाचे बोलणे संपण्यापूर्वीच टाळी वाजवली. हातात तबक घेऊन एका पाठोपाठ एक तीन दास प्रवेशले. तिन्ही तबकावर रेशमी रंगीत वस्त्रे आच्छा दिलेली होती. बादशहाने पहिल्या तबकाला हात लावला. वजीर फते खानाने पहिल्या तबकावरचे वस्त्र हटवले. तबकावर पांढऱ्या शुद्ध सुती कापडांची चळत होती. निजाम म्हणाला, लखोजीराव ये कफन आहे. दरबाराचा माहोल एकदम बदलला. दुसऱ्या तबकात निजामाने स्पर्श केला की राणीसाहेब जिजाबाई की चुडी आहे. निजाम करखरीतपणे म्हणाला, ह्या फोडा नाही तर स्वतः पहणा. त्यावर लखोजीरावांचे पुत्र राघोजी बोलला, कुणासाठी कफन, कुणासाठी बांगड्या? शहाजीराजांसाठी कफन की आपल्यांसाठी? राघोजींच्या मस्तकात संताप सनसनत गेला. हा निजाम आपल्या पराक्रमी बापांचा नेहमी अपमान करीत असतो. रघोजींची नजर सरळ झाली. लखोजीराव राघोजीस दरडावत फटकारले आणि म्हणाला, जहापणा बच्चा आहे, माफी द्यावी. फत्तेखानाने तिसऱ्या तबकावरचे वस्त्र दूर केले. तबक रिकामे होते. निजाम म्हणाला, लखोजीराव इसमें तुम्हारी और तुम्हारे बेटे की तकदीर है. इसमें क्या भरना अब हे तुम्हारे हाथ में है. निजाम उठला आणि बाहेर गेला. पाठोपाठ फत्तेखानही गेला. लखोजीराव वळले. राघोजी आणि यशवंतराव खाली उतरून आपले चढाव चढवित होते. मुले चौतऱ्यास वळसा घालून चालत गेली. तोच सफदखानाची हाक आली. लखोजीराव गलिमिली. सफदरखानास आलिंगन द्यायला दोन्ही हात पसरले. तोच सफदरखानाचे दोन हातात दोन तलवारी पसल्या. काय होत आहे हे क्षणभर कोणासच कळले नाही. आचलोजी आपल्या मागे राहिला आहे हे सफदखानाच्या ध्यानात आले नव्हते. लखोजीराव आणि त्याची दोन पोरंही त्याचंही बरेच सरदार येऊन उभे राहिले होते. आचलोजींचे मोठ्याने गर्जून हाक मारली, राघोजी, यशवंतराव. सफदरखानाने दोन्ही तलवारी वर उचलल्या. त्याच क्षणी आचलोजीने बचावा काढला होता. आचलोजी तिरमिरीने सफदरखानांच्या दंडात घाव घातला. तोच मोतीखानाने तलवार उपसून आचलोजींचे शिर त्याच वेळी धडावेगळे केले.
सिंहासनाचा भावी राजा युवराज अचलूजी स्वप्नपूर्ती पाहण्यापूर्वी संपून गेला. सफदर खानाच्या डाव्या दंडात घाव घातला गेला होता. डाव्या हाताची तलवार निसटली. लखोजीरावांची झेप घेत सफदर खानांची तलवार खाली पाडण्यापूर्वीच झेलली. तलवार घेऊन लखोजीराव स्वतःभोवती लखलखती पृथ्वी निर्माण करू लागली. आता सफदर खानाची लखोजीरावांना मारणे मुश्किल झाले होते. राघोजी आणि यशवंतराव पुन्हा चौतऱ्यावर चढून आपल्या हातातल्या बिछव्याने स्वतःचा वाचवायला प्रयत्न करीत होते. चौतऱ्यावर दोघेही होते, राघोजी आणि यशवंतराव. तख्त आणि चौतऱ्या यांच्या मधात लखोजीराव सफदर खानाशी लढत होते. लखोजीरावांची आणि सफदर खानांची लढाई पाहणारे मात्र गुंग झाले होते. दोघांच्याही हाती तलवार होत्या. प्राण तर येथे जाणारच आहे, पण प्राण घेतल्याशिवाय ते दडवायचे नाही या कराराने लखोजीराव लढत होते. लखोजीराव गरजले, आमच्या इमानदारीचे हेच इनाम मिळाले आम्हाला. अरे ह्या गादीचा खरा वारस आम्ही, यादवरावांच्या गादीचे आम्ही वारस. आज आम्ही आपल्याच रक्ताने स्वतःला अभिषेक करून घेत सिंहासनावर स्थानापन्न होत आहोत. लखोजीरावांनी सफदर खानाचा नाद सोडला आणि कोणालाही कळायच्या आत ते सिंहासनाच्या समोर येऊन उभे राहिले. लखोजीरावांनी लाथेने तख्तावरची गादी उडवून दिली. मोती खान त्याचवर चालून येत होता. त्यांच्याकडे वळून त्यास एकाच घावात लखोजीरावांनी ठार मारले. बेटा अचलूजी, तुझ्या हुत्यात्माचा सूड मी उगवलेला आहे. तोच पाठीमागून येत सफदर खानाने लखोजीरावांच्या बरगडीत तलवार खुपसली. राजे लखोजी जाधवराव रक्तात कोसळले. मृत्यू समयापर्यंत आपण मात्र एकही सबक शिकलो नाही, लखोजीरावांना जाणवत होते. लखोजीरावांनी या नीच परक्रियांच्या सत्याला शाप देत प्राण सोडले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.